चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा स्वागत करतो. आज आपण व्हेजिटेबल सूप बनवणार आहोत. थंडीचा मौसम सुरू झालेला आहे, त्यामुळे गरमागरम सूप बनवून त्याचा आस्वाद आपण घेणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया. त्यासाठी मी सिमला मिरची, गाजर, कोबी, मशरूम, उकडून घेतलेले मक्याचे दाणे आणि मटार एवढ्या भाज्या घेतलेल्या आहेत. आणखीन पूरक साहित्य म्हणून बारीक चिरलेला कांदा, आलं लसूण आणि एक मिरची क्रश करून घेतलेलं आहे. गोडे तेल, नंतर अमूल बटर, मीठ आणि मिरपूड एवढं साहित्य घेतलेलं आहे. तसेच या सॉस सूपमध्ये मी काही सॉसेसचा उपयोग करणार आहे. त्यामध्ये सोया सॉस, रेड चिली सॉस, व्हिनेगर आणि ग्रीन चिली सॉस हे आपण वापरणार आहोत. परंतु हे वापरताना आपण थोडे कमी प्रमाणात वापरणार आहोत, कारण हे लहान मुलांसाठी सुद्धा आपण सूप प्यायला देणार आहोत. त्यासाठी कमी तिखट असं आपण हेल्दी सूप बनवणार आहोत. आता आपण पुढील कृतीसाठी किचनमध्ये जाऊया. सुरुवातीला आपण तेल घातलेलं आहे. तेल थोडं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आलं, लसूण आणि मिरची हे जे क्रश केलं होतं ते घालणार आहोत. त्याच्यानंतर आपण बारीक चिरलेला कांदा त्याच्यात घालणार आहोत आणि थोडा वेळ ते परतून घ्यायचं आहे आपल्याला. कांदा थोडा शिजल्यानंतर पुढची प्रक्रिया करायची. आता आपण कृती करायला सुरुवात केलेली आहे. त्याच्यामध्ये तेल, अमूल बटर, आलं, लसूण आणि मिरची यांचा क्रश केलेला ठेचा घातलेला आहे आणि कांदा हे मी परतून घेतो आहे. थोडा वेळ कांदा परतून घ्यायचा आहे. कांदा परतलेला आहे, चांगला वास सुटलेला आहे. त्याच्यामध्ये आपण आता बारीक चिरलेल्या भाज्या घालणार आहोत. एक एक करून आपण ती भाजी घालणार आहोत. गॅस बारीक केलेला आहे. सिमला मिरची, गाजर, कोबी, मशरूम हे आपण घातलेलं आहे. नंतर उकडलेले मक्याचे दाणे आणि मटार या सगळ्या भाज्या आपण चांगल्या परतून घ्यायचे. आता जे सॉसेस आपण बघितले त्यामध्ये सुरुवातीला सोया सॉस एक चमचा, नंतर चिली सॉस चवीप्रमाणे जास्त तिखट करायचं नाही आपल्याला, ग्रीन चिली सॉस अगदी थोडा घालतोय आणि अर्धा चमचा व्हिनेगर आपण घालणार आहोत. आणि परत एकदा ह्या सगळ्या भाज्या परतून घ्यायचे. सगळ्या भाज्या चांगल्या परतून झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत. आपलं सूप आता उकळायला लागलेलं आहे. अतिशय सुंदर रंग, सुंदर सुवास येतोय. अतिशय छान झालेलं आहे. आता आपण पुढची जी प्रक्रिया आहे ती करणार आहोत. त्याच्यामध्ये थोडं मीठ आणि मिरीपूड त्याच्यात घालणार आहोत. फक्त हे घालताना सुरुवातीला आपण चवीपुरतं घालायचं आहे, नंतर लागलं तर आपण घालू शकतो. आणि कॉर्नफ्लावर आणि पाणी याचं जे मिश्रण केलेलं आहे ते थोडं थोडं घालायचं आहे. एकदम घालायचं नाही,
आपल्याला जसं कन्सिस्टन्सी हवे त्याप्रमाणे आपण घालणार आहोत. जास्त पातळ आणि जास्त ताट करायचं नाही आहे. ते घातल्यानंतर एकदा आपण परत एकदा हे चांगलं उकळणार आहोत. आता थोडंसं आपण एक वेगळी प्रक्रिया, म्हणजे मी काही भाज्या ह्याच्यामध्ये कच्च्याच ठेवलेल्या होत्या, बारीक चिरलेल्या, त्या ह्याच्यात घालणार आहोत. म्हणजे आपल्याला सूप पिताना थोडं क्रंची असं वाटेल. अतिशय सुंदर असं आपल्याला वेगवेगळ्या भाज्या दिसत आहेत. कन्सिस्टन्सी पण चांगली आलेली आहे. गरमागरम सूप तयार आहे. आता आपण ते सर्व करूया. आपण पाहू शकता कन्सिस्टन्सी, सगळे व्हेजिटेबल्स अतिशय सुंदर दिसत आहेत. यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार व्हेजिटेबल्स घालू शकतो, चवीनुसार तिखट कमी करू शकतो. अशा तऱ्हेने हे सूप सर्व केलेलं आहे. आपण त्याचा आस्वाद घेणार आहोत. धन्यवाद. कृपया माझं चॅनेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.